नमस्कार, मी प्राध्यापक दर्शन कोकाटे महाविद्यालयाचा विद्यार्थी विकास अधिकारी म्हणून काम करतो. आज मी आपल्याशी महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास कक्षाद्वारे पुणे विद्यापीठाने घालून दिलेल्या नियमानुसार आणि महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार कार्यान्वित झालेल्या विद्यार्थी विकास कक्षाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देतोय. तर विद्यार्थी विकास धोरणांना अनुसरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाद्वारे कार्यान्वित असलेल्या पायाभूत योजना व कार्यक्रम यांच्या व पूरक कार्यक्रम यांच्याबद्दल माहिती घेऊया आपण. सर्वात प्रथम महाविद्यालयातील विद्यार्थी विकास कक्ष. विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित पैलूंमध्ये व त्यांचे शैक्षणिक कार्य, व्यक्तिमत्व विकास व निकोप जीवनाशी संबंधित इतर पैलू यामधील प्रश्न व अडचणी यामध्ये सहाय्य करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालय व मान्यताप्राप्त संस्थेत एक विद्यार्थी विकास कक्ष स्थापन करण्याचे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक अधिनियम 2016 दिलेले आहेत. त्यानुसार कलम 56(2) या कायद्यानुसार प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थी विकास कक्ष स्थापन करणे अनिवार्य आहे. या कक्षाच्या प्रमुखपदी उपप्राचार्य किंवा प्राचार्यांनी नामनिर्देशित केलेले वरिष्ठ अध्यापक असतील आणि त्यामध्ये अध्यापक, महिला अध्यापक, सामाजिक कार्यकर्ता, समुपदेशक यांचा समावेश करण्यासाठी प्राचार्यांनी नामनिर्देशित केलेले इतर 4 सदस्य असतील आणि महाविद्यालयातील विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी हे पदसिद्ध सदस्य असतील. त्याचबरोबर महाविद्यालयात विद्यार्थी तक्रार निवारण कक्षही असतो. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम कायदा 2016 कलम 56(2) अनुसार विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या तक्रारी दूर करण्यासाठी आणि अशा तक्रारी कमी करण्यासाठी आणि त्यास अटकाव करण्यासाठी निरनिराळे मार्ग व साधने उच्चतर प्राधिकरणांना सूचवण्यासाठी विद्यापीठामध्ये आणि प्रत्येक महाविद्यालय व मान्यताप्राप्त संस्थांमध्ये विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष स्थापन करणे अनिवार्य आहे. सर्व लक्ष विद्यार्थी समुपदेशन व सुरक्षा, लैंगिक छळ व रॅगिंग प्रतिबंधक उपाययोजना व कक्ष. महाराष्ट्र रॅगिंग प्रतिबंधक अधिनियम 1999 तो आपल्या राज्यात लागू करण्यात आलेला आहे आणि या कायद्यानुसार शैक्षणिक संस्थांमध्ये रॅगिंग प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नियुक्त केलेल्या डॉक्टर के आर राघवन समितीच्या खालील शिफारसांची अंमलबजावणी करण्याचे आदेश माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी दिलेले आहेत. पहिले लैंगिक छळ, शारीरिक स्पर्श, लैंगिक संबंधाची मागणी, लैंगिक शरीराबाजी, अश्लील चित्रे, पुस्तके किंवा इतर कोणत्याही प्रकारची शारीरिक व शाब्दिक व अशाब्दिक प्रकारातील लैंगिक प्रकारची अस्वागतार्ह वर्तन करणे याला कायद्यामध्ये लैंगिक छळ करणे म्हणतात. लैंगिक गुन्ह्यांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून देण्यात येणारी शिक्षा ही कडक असावी जेणेकरून इतरांना दहशत बसेल. रॅगिंगच्या प्रत्येक घटनेमध्ये संस्था स्तरावर करण्यात आलेली कारवाई जर संबंधित विद्यार्थ्याला किंवा त्याच्या पालकांना किंवा संस्था प्रमुखाला समाधानकारक वाटत नसेल तर कोणत्याही अपवाद न करता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांकडे FIR दाखल करावा. याचबरोबर जर महाविद्यालयात कोणी रॅगिंग करत असेल, कोणाला विनाकारण त्रास देत असेल तर त्यासाठी रॅगिंग प्रतिबंधात्मक कक्षही स्थापन करण्यात आलेला आहे. विद्यार्थी विमा सुरक्षा योजना. विद्यार्थ्यां
ना कुठलेही इजा होऊ नये, त्यांना जर काही झालं तर त्यामधनं विमा त्यांना मिळावा यासाठी ही योजना पुणे विद्यापीठाशी संलग्नित अशा महाविद्यालयांमध्ये सुरू केलेली आहेत. 30 ऑक्टोबर 2002 पुणे विद्यापीठाच्या आदेशांवर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांकडनं वेगवेगळी फी संकलित करायची आहे. त्यासाठी विद्यार्थी कल्याण निधी हा 20 रुपये, विद्यार्थी सुरक्षा विमा निधी 10 रुपये प्रति विद्यार्थी आणि आपत्कालीन निधी हा 10 रुपये प्रति विद्यार्थी. विद्यार्थी विमा योजना, या योजनेअंतर्गत अपघाती मृत्यू झाला तर त्यासाठी नुकसान भरपाई मिळण्यासाठी विद्यार्थ्यांनी तो दावा दाखल करायचा आहे. प्राचार्यांतर्फे विमा कंपनीस अपेक्षित असलेले पत्र, संबंधित विद्यार्थी मृत्यू झाल्यास त्याच्या पालकांनी नुकसान भरपाईसाठी संबंधित महाविद्यालयाच्या माननीय प्राचार्यांनी दिलेले पत्र, सक्षम अधिकारी यांनी दिलेला मृत्यूचा दाखला, म्हणजे ग्रामपंचायत, तहसीलदार, नगरपालिका, महानगरपालिका इत्यादी, पोलीस पंचनामा, क्लेम फॉर्म भरून पाठविणे आणि पोस्टमॉर्टमचा दाखला, एवढे सगळे कागदपत्र द्यायचे. अपघातात जखमी झाल्यास नुकसान भरपाई मिळण्यासाठी, तसेच उपचार करण्यासाठी या योजनेद्वारे विद्यार्थ्यांना रक्कम मिळते. विद्यार्थ्यांना आपत्कालीन सहाय्य, तर विद्यार्थी जर 18 ते 25 वयोगटातील असेल आणि तो दररोज महाविद्यालयात येत जात असेल, विशेषतः ग्रामीण भागातून, आणि जर काही अपघात झाला किंवा त्याला इजा झाली तर तातडीने त्याला आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त महाविद्यालयात सगळ्यात महत्त्वाची योजना जी राबविली जाते ती आहे म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील कमवावं शिका योजना. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी सदरची योजना आहे. या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे आर्थिक दुर्बल गरजू होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संपादन करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे, मानवी श्रमाची प्रतिष्ठा जोपासणे, ज्ञान सेवक म्हणजे नॉलेज सर्वंट बनविणे, स्वयंरोजगाराबाबत विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये श्रम संस्कृती वर्क कल्चर याची जाणीव निर्माण करून देणे. योजनेकरता पात्रता, यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न ₹8 लाख याच्यापर्यंत असावे. शासकीय नियमानुसार अशा विद्यार्थ्यांना सामील करून घेण्यात येते. त्यासाठी वार्षिक उत्पन्नाचा दाखला हा अनिवार्य आहे. विद्यार्थी हा महाविद्यालयात नियमित पाहिजे. योजनेसाठी अनुदान हे आपल्याला 90% रक्कम हे विद्यापीठ देते आणि 10% रक्कम हे महाविद्यालय खर्च करते. 2 तास प्रत्येक विद्यार्थ्याला दर दिवशी कॉलेज सुरू असताना आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये काम करता येऊ शकतं आणि त्यांना ₹90 असा मेहनताना आपण प्रति दिवस 2 तासाचे ₹90 असे आपण त्यांना त्यासाठी देतो. विद्यार्थ्यांची निवड ही माननीय प्राचार्य यांच्या अध्यक्षतेखाली जी निवड समिती असेल विभाग प्रमुखांची आणि महाविद्यालयाचे वेगवेगळे घटक जिमखाना आहे, NSS आहे, NCC आहे, यांच्या सगळ्या प्रमुखांची निवड समिती असते आणि त्यांच्या मार्फत आपण विद्यार्थ्यांची निवड करतो. यासाठी आपण आपल्या महाविद्यालयात आपल्या प्राचार्य जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या योजनेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करत असतात. परंतु खेदाने असं म्हणावे लागते की बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना कुठलाही श्रम, शारीरिक श्रम हे करण्याची लाज वाटते. प्रत्येकाला काम असं बैठ काम, टेबल काम पाहिजे असतं, ते शक्य नाही आहे. आणि
इतर कामं झाडायचे पुसायचे काम करण्यास लाज वाटण्याचे काही कारण नाही. त्यानंतर निर्भय कन्या योजना. तर पुणे विद्यापीठातील कार्यक्षेत्रात येणाऱ्या विविध महाविद्यालयात बऱ्यापैकी विद्यार्थिनींची संख्या ही ग्रामीण भागातील आहे आणि अशा मुलींना केंद्रबिंदू मानून सदरची योजना सुरू करण्यात आलेली आहे. महिलांवरील होणारे अत्याचार, छेडछाडीचे प्रकार व प्रदूषित सामाजिक पर्यावरणाचा प्रतिकूल परिणाम स्त्री शिक्षणावर होतो आणि यासाठी मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणे, अन्याय अत्याचाराचा मुकाबला करण्याचे सामर्थ्य प्रदान करणे, त्यांचे धैर्य व हिंमत वाढविणे, भयमुक्त वातावरणात व मोकळेपणाने शैक्षणिक उपक्रमात भाग घेण्याचे धाडस त्यांच्यामध्ये निर्माण करणे आणि मानसिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास त्यांना मदत करणे यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन योजना. आपत्ती ही काही सांगून येत नाही आणि आपल्याकडे जे सरकारी पातळीवर असणारे आपत्ती व्यवस्थापनाचे जे उपाय योजना आहेत त्या अपुऱ्या पडतात. तर महाविद्यालयातील युवक युवतींना अशा परिस्थितीमध्ये एक स्वयंसेवक म्हणून काम करता यावे म्हणून सदरशी योजना ही सुरू केलेली आहे की ज्याद्वारे आपत्ती दरम्यान आपल्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण प्राप्त आपल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण प्राप्त असेल तर ते ही सरकारला किंवा तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना अशा परिस्थितीमध्ये मदत करू शकतील. ह्या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे विविध आपत्तींचे आकलन विद्यार्थ्यांना करून देणे, आपत्ती टाळण्यासाठी माहितीचे विविध स्रोत विद्यार्थ्यांना माहिती करून देणे, अटळ आपत्तींना समोर जाण्याची तयारी करणे, आपत्तीनंतर बचाव कार्य व मदत कार्य वेगाने व सूत्रबद्ध पद्धतीने करणे, आपत्ती व्यवस्थापनातून सामाजिक बांधिलकीची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे, आपत्ती येण्यापूर्वी त्या येऊ नयेत म्हणून पूर्वतयारीबाबत विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे, महाविद्यालयीन स्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करणे, आपत्ती व्यवस्थापनाच्या कायद्यांची व नियमांची माहिती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना करून देणे, आपत्ती प्रसंगी विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून स्वयंपूर्तीने सहभाग घेणे. या व्यतिरिक्त आपण विविध कार्यशाळा या आयोजित करत असतो ज्या आपल्याला ऐच्छिक असतात. त्यापैकी एक कार्यकाळाचा कार्यशाळेचे इथे आपल्याला चित्र दिलेले आहेत. ती वनस्पती ओळख कार्यशाळा, दुसरी आहे ती गिर्यारोहण कार्यशाळा. धन्यवाद.